नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा, अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या. धर्माराव अत्राम यांची मुलगी भाग्यश्री अत्राम यांचा शरद पवार गटात प्रवेश. जयंत पाटील, अनिल देशमुखांच्या उपस्थितीत प्रवेश. अहेरीमधून भाग्यश्री अत्राम यांना तिकीट मिळण्याची शक्यता. विधानसभेला खेड आळंदीची जागा राष्ट्रवादीला सुटल्यास दिलीप मुक्तेना आमदार करा. खेड आळंदीला लाल दिव्याची गाडी देणार, अजितदादांचं आवाहन. आढळराव पाटलांची पुन्हा एकदा अजितदादांच्या मेळाव्याकडे पाठ. आढळराव मुख्यमंत्री शिंदेच्या शिरूर दौऱ्यावेळी उपस्थित होते. आमदार राजेंद्र राऊतांचं ठिय्या आंदोलन सुरू. मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलवण्याची राजेंद्र राऊतांची मागणी. नांदेड विमानतळावर खासदार नागेश अष्टीकरांची गाडी अडवल्यानं गोंधळ. विमानतळ परिसरात शिवसैनिकांची घोषणाबाजी. राऊतांच्या स्वागतासाठी विमानतळावर गेले होते अष्टीकर. गोंदियातील माजी आमदार गोपालदास अग्रवालांची काँग्रेसमध्ये घर वापसी होणार. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला नाना पटोलेंसह काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार. काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. अंतरवाली सरटीत जाऊन केली विचारपूस. नागपुरात फडणवीसांचे आभार मानवणारे बॅनर झळकले. बॅनरवर शिंदेचा फोटो, मात्र अजितदादांचा फोटो गायब. ठाण्यापाठोपाठ आता नागपुरातील बॅनरवरून देखील दादांचा फोटो गायब. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचं ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात आंदोलन. महारावांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ शेकडो कार्यकर्त्यांचं आंदोलन. अमरावतीत भाजप युवा मोर्चासह हिंदुत्ववादी संघटना आणि शिंदे गटाचे आंदोलन. ज्ञानेश महाराजांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात घोषणाबाजी. जळगावात भाजपच्या वतीने ज्ञानेश महाराजांविरोधात निषेध आंदोलन. देवी देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने महाराजांचा भाजपकडून निषेध. वाशिम शहरातील पाटणी चौकात श्रीरामावरील वादग्रस्त वक्तव्याविरोधात भाजपचं आंदोलन. शरद पवारांसह मविया नेत्यांच्या फोटोला काळे पासत निषेध. धनगर आरक्षण प्रश्नावरून पंढरपुरात उपोषणाचा आजचा तिसरा दिवस. धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्याची मागणी. उपोषणकर्ते दीपक बोराडे यांची प्रकृती खालावली. रत्नागिरीत महाराणी येसुबाई यांचे स्मृतीस्थळ होण्यासाठी सुरू असलेलं उपोषण मागे. जिल्हा प्रशासनाच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्याचा निर्णय. धाराशिवमधील नळदुर्गच्या अप्पर तहसील कार्यालयाला मंजुरी. ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या मागणीला यश. आमदार राणा जगजितसिंह पाटलांचा पाठपुरावा. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील 98 गावांसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर. आमदार संजय शिंदे यांची माहिती. कोल्हापूरच्या पंचगंगेत घरगुती गणेश मूर्ती विसर्जनावर निर्बंध. मात्र पंचगंगेत गणेश मूर्तीचं विसर्जन करणार काही हिंदुत्ववादी संघटनांची भूमिका. पंचगंगा नदीघाट परिसरात पोलिसांकडून बॅरिकेटे. सोलापूरच्या माढ्यातील 22 अन्य भागात अतिवृष्टीमुळे नुकसान. नुकसानग्रस्त भागात पिकांचे पंचनामे करण्याची भाजपची मागणी. तहसील कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन. राज्यात पुढील 5 दिवस पावसाची उघडीप. किनारपट्टीसह विदर्भातही जोर कमी राहणार, हवामान खात्याचा अंदाज. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर गोंदिया जिल्ह्यात पुन्हा दमदार पावसाची हजेरी. पूर ओसरण्याआधीच आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत. गोंदिया जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीला पूर. तिरोडा तालुक्यातील शेकडो हेक्टर शेतजमीन वैनगंगेच्या पाण्याखाली. गोंदिया जिल्ह्यात पावसामुळे शेतीपिकाचं मोठं नुकसान. नदीकाठचा भात पीक प्रवाहात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. आमदार विनोद अग्रवाल यांच्याकडून पूरग्रस्त भागांची पाहणी. गोंदिया शहरासह ग्रामीण भागांमध्ये जाऊन विनोद अग्रवालांकडून पाहणी. पूरस्थितीमुळे शेतीसह घरांचंही नुकसान. अकोला जिल्ह्यात 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसाची हजेरी. अचानकच्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. नागपूरच्या अनेक भागात पावसाची हजेरी. पावसाच्या हजेरीनं वातावरणात गारवा. उकाड्यापासून नागरिकांची सुटका. मुसळधार पावसामुळे भंडारा तुमसर राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली. गणेशनगरी वस्तीतील 150 हून अधिक नागरिकांचं स्थलांतर. कचरा व्यवस्थापन परिसरात शेकडो एकर शेती पाण्याखाली. गडचिरोलीच्या कोटगल बॅरेजमध्ये पुरात अडकलेल्या 21 मजुरांची सुखरूप सुटका. अचानक पाणी पातळी वाढल्याने पूरस्थिती. तिसऱ्या दिवशी गडचिरोलीच्या भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क नाही. आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग देखील बंद.
बेडच्या पुरळीत रामनगर तांडा ते बेलंबा धामणी रस्त्यावरील पुलाचा भाग वाहून गेला. पुलाचा भाग वाहून गेल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव भोसले गावात नदीचं पाणी शिरलं. भंडारा शहरातील सत्कारनगर नेहरू वॉर्ड परिसरात अनेकांच्या घरी पाणी शिरलं. सकाळपासून विद्युत पुरवठा खंडित. बीड आणि लातूर जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारं मांजरा धरण 80% भरलं. पावसामुळे धरण 80% भरलं. ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. परळीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे न झाल्याने शेतकरी मदतीपासून वंचित. मुसळधार पावसामुळे खरीप पिकाचं मोठं नुकसान. हिंगोलीच्या वसमतमध्ये तालुका कृषी अधिकारी आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधींना संभाजी ब्रिगेडनं जाब विचारला. पीक विम्यातील विविध समस्यांमुळे संभाजी ब्रिगेड आक्रमक. पुण्याच्या हेडोशी खोऱ्यात रानडुकरांमुळे भात पिकांची नासधूस सुरू. परिसरातील शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या तर भात पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत. हिंगोलीत पावसाचं पाणी कापसाच्या पिकात आणि पाणी साचल्याने शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान. कापसाची पात आणि फूल गळत असल्याने शेतकरी संकटात. सततच्या पावसामुळे शिरूरमध्ये टोमॅटो पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता. बाजारपेठेत भाजीपालाचे दर वाढले. भेंडी 40 रुपये, फुलकोबी 32 रुपये तर वांगी 37 रुपयांवर. पुण्यातील हवेली आंबेगाव बारामती इंदापूर तालुक्यातील 7 गावांचा पाणी प्रश्न सुटणार. पाणी योजनांचा परिपूर्ण प्रस्ताव द्या, अजित पवारांची सूचना. कोल्हापुरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे. खड्ड्यांविरोधात ठाकरे गटाचं आंदोलन. नाशिकच्या निमानी बस स्थानक परिसरात काँग्रेसचे अनोखं आंदोलन. स्मार्ट सिटी प्रकल्पात समावेश असूनही शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने काँग्रेस आक्रमक. लातूर जिल्ह्यातील वडवळ संजीवनी बेटाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था. रस्त्यात खड्डे पडल्यामुळे नागरिकांची तारांबळ. नांदेड शहरातील महात्मा बसवेश्वर पुतळा ते बॉम्ब शोधक कार्यालय मार्गावरील दुभाजकाचं काम थांबवलं. रहदारीसाठी मार्ग नसल्याने नागरिकांकडून काम थांबवण्यात आलं. नाशिकच्या सुरगाणामध्ये गावठी दारू अड्ड्यांविरोधात महिला आक्रमक. सुरगाणाच्या आंबोडेमधील दारू अड्डे महिलांनी उद्ध्वस्त केले. दिंडोरी खासदार भास्कर भगरेंच्या घरी गणेशोत्सवानिमित्त साकारला कांद्यावर आकर्षक देखावा. आरासद्वारे गणरायांकडे मांडले बळीराजाचे घराणे. रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील खडपोलीमध्ये गौरी गणपतीचं थाटात विसर्जन. गणेश भक्तांकडून जयघोषात बाप्पाला दिला निरोप. रत्नागिरी जिल्ह्यातील 1,15,334 गौरींसोबत घरगुती गणपतींचं विसर्जन. भक्तिमय वातावरणात जयघोष करत बाप्पाला निरोप. बुलढाण्यात महालक्ष्मीच्या आगमनाप्रसंगीच्या देखाव्यात मतदानाची थीम साकारली. देखाव्यातून मतदान जनजागृती. बारामतीत गौरी गणपतीच्या सणानिमित्त लाडकी बहीण योजनेचा देखावा साकारला. देखावा साकारण्यासाठी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. गौरी सजावटीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा देखावा. साताऱ्यातील वडूत गावातील महिलेनं साकारला देखावा. देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. सांगलीत रामझुला देखावा पाहण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी. विविध सामाजिक उपक्रमांमधून सामाजिक संदेश देत गणेशोत्सव साजरा. पुण्यातील ढोलताशा वादकांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा. एनजीटीच्या निर्णयाला कोर्टाकडून स्थगिती. ढोलताशाच्या संख्यांवर मर्यादा घालण्याच्या सूचना देण्यात आलेल्या. बुलढाण्याच्या खामगावात अडत व्यापाऱ्यांच्या दुकानात चोरी. 9 लाखांची रोकड लंपास. सीसीटीव्ही घटना कैद. सांगलीत रात्रीच्या वेळी ड्रोन उडवणारा पोलिसांच्या ताब्यात. मिरज पूर्व भागातील ते 8 गावांमध्ये ड्रोनच्या घिरट्या. रात्रीच्या वेळी उडणाऱ्या ड्रोनमुळे लोकांमध्ये दहशत पसरली होती. जळगावच्या एरंडोलमध्ये जुगाराच्या क्लबवर विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाचा छापा. कारवाईत 1,31,000 रोकड जप्त. एरंडोल पोलीस ठाण्यात 8 जणांविरोधात गुन्हा दाखल. धाराशिवच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना 22 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केल्यामुळे 15,000 दंड. औरंगाबाद खंडपीठात महापालकांनी दाखल केली होती याचिका.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून झिका आजारच्या रुग्णात वाढ, आतापर्यंत 128 रुग्णांची नोंद. पुणे पालिका हद्दीत 99, ग्रामीण भागात 9, तर पिंपरी चिंचवड हद्दीत 6 रुग्ण. वर्षभरात विविध आजारांनी राज्यातील 68 जणांचा मृत्यू. स्वाईन फ्लूने सर्वाधिक 39 जणांचा तर 17 जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू.